विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत शिवसेनेचा एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने भाजप आणि शिवसेनेचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाच्या व वन विभागाच्या वतीने येत्या 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीला राज्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार अतुल सावे, आमदार नारायण कुचे, आमदार प्रशांत बंब यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र सेना भाजप युतीत सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडीमुळे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी बैठकीला दांडी मारली. पर्यावरण संवर्धनाच्या महत्वाच्या मुद्द्यावर सेनेचे लोकप्रतिनिधी गैरहजर राहिल्याने सेना भाजप पक्षातील शीतयुद्ध अद्याप संपलेलं नसल्याचं दिसून येत आहे.